लोकसभा निवडणुकीकरता तुम्ही आज आलेला आहात, तर आज जर बघितलं तर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या भाजप शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस या गटाच्या या संपूर्ण युतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांचा नावाची संभाव्य उमेदवार म्हणून जवळपास चर्चा चालू आहे. तर आज त्या आणि आज अनुषंगानेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सासवड येथे सभा देखील आहे, तर आज उमेदवारी युतीतर्फे घोषित होईल का? महायुतीची उमेदवारी ही महायुतीच्या बैठकीत ठरेल, त्यासाठी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. पण एक मात्र खरं की हा मतदारसंघ माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये, तसेच माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात लढवला जाईल. आणि जो उमेदवार असेल ठरेल तर तो उमेदवार नक्कीच जिंकून येईल याची आम्हाला खात्री आहे. सर, भारतीय अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर एक चांगल्या पद्धतीने उभारी घेते असं म्हटलं जातं, म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्था विशेषतः भारताची कशा प्रकारे उभारी घेते काय नेमकं सांगता येईल? मला आपल्यासमोर नमूद करताना आनंद होतोय की भारत देशाची अर्थव्यवस्था जगामध्ये 5व्या नंबरची आहे. प्रधानमंत्री मोदी साहेबांनी ज्यावेळेस प्रधानमंत्री म्हणून 2014 साली चार्ज घेतला पहिल्या टर्ममध्ये, त्यावेळेस आपली अर्थव्यवस्था 10व्या नंबरवर होती. 10व्या नंबरवरून आपण आता 5व्या नंबरवर आलो आणि 2026 पर्यंत म्हणजे 2 वर्षामध्ये आपणाला 3र्या नंबरवर जायचे. इतकी मोठी अर्थव्यवस्था भारताची झालेली आहे. पर कॅपिटा इन्कम जर पाहिलं भारत देशाचं, पर कॅपिटा इन्कम डबल झालेलं आहे. त्याहीपेक्षा रेव्हेन्यू आणि एक्सपोर्ट दोन्ही गोष्टी वाढलेल्या आहेत. एकंदरीत भारताच्या अर्थव्यवस्थेला अत्यंत चांगल्या तऱ्हेची उभारी माननीय मोदी साहेबांच्या काळात आलेली आहे. आणि येणारा काळ हा अमृतकाळमध्ये भारताचा विकासाचा काळ आहे. माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी संकल्प केला आहे की 2047 पर्यंत भारताला नंबर 1 विकसित राष्ट्र बनवून विश्वगुरू बनवायचं, आणि त्यासाठी 140 कोटी हा आमचा परिवार आहे. राजकारणाच्या ठिकाणी ठेवून 140 कोटी लोकांना बरोबर घेऊन भारत देश हे विकसित राष्ट्र कसा होईल, भारत देश हे विश्वगुरू कसा बनेल, त्यासाठी संकल्प केलेला आहे. म्हणून आपण सुद्धा या जन आंदोलनामध्ये जसं आपल्या भारत देशाला स्वतंत्र करण्यासाठी महात्मा गांधीजींच्या नेतृत्वामध्ये जन आंदोलन सुरू झालं, तसंच प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपणाला काम करायचं आहे. आणि येणारा काळ हा भारताचा काळ आहे, येणारा दशक हे भारताचं आहे, आणि ह्या दशकामध्ये आपणाला उभारी घ्यायची आहे. या 10 वर्षामध्ये जे खड्डे खुड्डे काँग्रेसच्या मागच्या सरकारने जे केले होते ते आता बुजवून एकदम आता टेकऑफ घेण्याच्या लाईनला आपण आलो. म्हणून प्रधानमंत्री मोदी साहेबांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली, तिसरी टर्म त्यांची सुरू झाली, नंतर भारत एक उंच झेप घेईल विकासाची गतीमध्ये, आणि अर्थात अर्थव्यवस्था खूप चांगली वाढेल. राष्ट्रीय भारतीय जनता पार्टीतर्फे लोकसभा प्रवासांतर्गत मी डॉक्टर भागवत कराड, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, बारामती लोकसभेच्या दौऱ्यावरती आलेलो आहे. या दौऱ्याअंतर्गत बारामती लोकसभेतील 3 विधानसभा, पुरंदर हवेली, बारामती आणि दौंड, या 3 विधानसभेमध्ये माझा आज प्रवास आहे. यामध्ये संघटन म्हणून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, या भागातील शेतकरी, कामगार, महिला आणि अर्बन म्हणजे जिथं नगरपालिका आहे त्या ठिकाणी जाऊन भेटीगाठी घेणार आहोत. देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये वेगवेगळ्या ज्या स्कीम चालू आहेत त्या स्कीमच्या माध्यमातून जनतेला त्याचा फायदा किती झाला आणि त्या माध्यमातून या भागाची परिस्थिती कशी आहे ते आम्ही जाणून घेणार आहोत. विशेषतः हा भाग ग्रामीण भाग आहे. ग्रामीण भागामध्ये शेतकरी जास्त आहेत आणि शेतीच्या व्यवसायाबद्दल सुद्धा आम्ही माहिती घेणार आहोत. संघटन जर पाहिलं झालं तर भारतीय जनता पार्टीचं संघटन खूप चांगलं तयार आहे. भारतीय जनता पार्टी लोकसभा निवडणुकीसाठी तयार आहे आणि राज्याचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातून 45 जागा महायुती जिंकील हा जो त्यांनी संकल्प केलेला आहे
अर्थात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब, देवेंद्रजी फडणवीसाहेब आणि अजितदादा पवार, तर ह्या 45 जागा जिंकण्यासाठी सर्व कार्यकर्ते महायुतीचे अर्थात भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजितदादांचा गट हे सर्व कामाला लागले. त्याचाच भाग म्हणून मी आज या विधानसभेमध्ये 3 विधानसभेमध्ये जाणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.